सावंतवाडी से माजी नगरसेवक उमेश कोरगावकर आणि त्यांचे कुटुंब आंबोली फणसवाडी येथे झालेल्या अपघातात बालंबाल बचावलं. हृदयविकाराच्या उपचारासाठी उमेश कोरगावकर यांना सावंतवाडी येथून कोल्हापूर येथे रुग्णवाहिकेने रविवारी सकाळी नेत असताना हा अपघात झाला. रुग्णवाहिकेत उमेश कोरगावकर यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुली होत्या. सावंतवाडीचे माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते मंगळवारी सकाळी सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे डॉक्टर अभिजित चितारी यांच्याजवळ गेले होते. डॉक्टर चितारी यांनी त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते सकाळी सावंतवाडी कुटीर रुग्णवाहिकेच्या रुग्णवाहिकेने कोल्हापूर येथे जायला निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन मुली होत्या. त्यावेळी आंबोली फणसवाडी येथे पावसामुळे रुग्णवाहिका स्लिप होऊन त्यांचा अपघात झाला. रुग्णवाहिका चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने रुग्णवाहिका पलटी झाली. यात उमेश कोरगावकर आणि त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली तर दोन्ही मुलींना किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर जखमींना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी सावंतवाडी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरगावकरांच्या अपघाताची माहिती कळताच सावंतवाडीच्या खासगी रुग्णालयात नगराध्यक्ष बबन सागावकर, जीवनरक्षा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मसूरकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती आनंद नेवगी, शिवसेनेचे युवा नेते विक्रांत सावंत, शब्बीर मनियार आदींनी धाव घेतली. दरम्यान कोरगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्येत सुधारत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.